ही तलवार 600 ग्रामची आहे फक्त, 600 ग्राम फक्त 600 ग्रामची आहे ही तलवार घेऊन, 600 ग्रामची तलवार घेऊन माणूस अगदी 4 दिवस सलग लढू शकतो. मंडळी माझ्यासमोर समीर दादा उतेकर आहेत, जे काही शस्त्र तुम्हाला पाठीमागे दिसत आहेत तर या शस्त्रांची माहिती ते आज आपल्याला देणार आहेत, आणि त्या माहितीतून बरेचसे ज्या अशा अनोळखी जे शस्त्र होते त्याच्याबद्दल आज आपल्याला माहिती मिळणार आहे. समीर दादा, थोडक्यात जर सांगायचं झालं तर हे जे सगळे शस्त्र आहेत ते बघून मी सुद्धा भारवलेलं आहे, तर कृपया करून हे जे एक एक शस्त्र आहे त्याच्याबद्दल एक डिटेलमध्ये जर तुम्ही माहिती दिली तर बऱ्याच लोकांना जी काही अनोळखी शस्त्र इथे दिसत आहेत त्याच्याबद्दल खूप जास्त गोष्टी करू शकते. नमस्कार, जय शिवराय. मी समीर उतेकर, कोकण दौलत प्रतिष्ठानचा संस्थापक. थोडक्यात माहिती द्यायची म्हटलं तर कोकण दौलत प्रतिष्ठान, चिपळूण, खेळ, रत्नागिरी ह्या सगळ्या पट्ट्यांमधून आपण जी शस्त्र जमा केलेली आहेत ते आज आपल्यासमोर मांडलेले आहेत, त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय. प्रथमतः आपण आलोय मराठा तलवार. मराठा तलवारीमध्ये जर आपण माहिती घेतली तर ही तलवार साधारणतः ह्या अशा प्रकारची तलवार पहिली आपल्याला बघायला मिळते की ज्याला परत नाहीये, जी लढाई करताना ज्याच्या बोटांचं संरक्षण व्हायचं नाही त्याच्यामुळे त्याच्यानंतरचा जो अपडेट झाली जी तलवार ती ह्याला परत झाली. तुम्ही बघू शकता ह्या अशा पर्जेच्या तलवारी आल्यामुळे बोटांचं संरक्षण व्हायला सुरुवात झाली आणि ह्या तलवारींचा जास्त काळ वापर केला गेला. आता पुढे आपण बघू शकतो मराठा तलवारच आहेत त्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जर आपण सांगू शकतो आपल्याला साबर्ड्यामध्ये अवेलेबल झाली ह्या कोण ज्या ज्या गावातून आपल्याला अवेलेबल झाल्या त्या आपण इथे मांडले. ह्या ज्या तलवारी आहेत तुम्ही जसं म्हटलं मगाशी मराठा तलवार, तर हे जास्त करून आपले जे मराठी सैनिक होते, मराठा सैनिक होते, लढण्यासाठी अशा तलवारींचा उपयोग करायचा आहे. होय, अगदी. म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखी एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांचं जे बनवण्याची जी टेक्निक होती ती खूप सटीक होती, कारण की आपण बऱ्याचशा ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की तलवारी एवढ्या दड असतात तेवढ्या दड असतात, परंतु ही जी तलवार आहे आपल्याला जी सावरड्यातून आपल्याला आपल्या संग्रहात दाखल झालेली आहे ही तलवार 600 ग्रामची आहे फक्त, 600 ग्राम फक्त 600 ग्रामची आहे ही तलवार घेऊन, 600 ग्रामची तलवार घेऊन माणूस अगदी 4 दिवस सलग लढू शकतो हाच आपल्याला विचार इथे मांडायचा आहे ह्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पुढे येतोय मराठा धोप. मराठा धोप हे जे शस्त्र आहे हे मूळता घोड्यावरती स्वार होऊन चालवायचं जे शस्त्र आहे त्या ह्या मराठा धोपेचे आपण इथे अंग आपण समोर मांडलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे अग्र टोक आहे, वरचा टोक आहे, त्यानंतर हा पिपळा, जेणेकरून एकदा का समोरच्यावरती आपण वार केला की मागच्यावरती पुन्हा तो वार व्हावा ह्या दृष्टिकोनातून पिपळा ह्या एवढ्या भागाला धार असायची नाळ, जेणेकरून ब्लेडच्या मजबूतीसाठी ही नाळ, त्यामुळे एक नाळ असेल, दोन नाळ असेल, तीन नाळ असेल, आपण जी ह्याच्या मागची जी तलवार बघितली त्याला तीन नाळी आहेत, ह्याला एक नाळ आहे. तर हे दादा नाळ म्हणजे ही त्याची मजबूती ठरवते, मजबूती ठरवते त्या ब्लेडला साधारणतः त्या प्रकारे मजबूत करते त्याच्या अंगानुसार. त्याचबरोबर पुढे धार असेल, पाट असेल, म्हणजे जेणेकरून ह्या तलवारीचे हे जे अंग आहेत हे तुम्हाला बघायला मिळावे ह्यासाठी आपण हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. हा पर्जेचा भाग असेल, मुळात जेव्हा हा पर्जेचा भाग जेव्हा महाराजांनी जेव्हा सावंतांकडनं जी तलवार जी विकत घेतली त्या तलवारीला तुम्ही बघू शकता की हा जो भाग आहे पर्जेचा हा त्यांना खूप इम्प्रेसिव्ह झाला त्यावेळी, त्यामुळे त्यांनी ह्याचं प्रोडक्शन नंतर सुरुवात केली. गज, कटोरी, परस, कडी, बिडी ह्या जे हे जी काही त्याचे अंग आहेत तुम्हाला इथे बघायला मिळते. आता तुम्ही उल्लेख केला सावंत यांचा, महाराजांबरोबर उल्लेख केला, तर म्हणजे ती काय घटना, एक स्पेसिफिक कुठली घटना होती का की ज्याच्या म्हणजे सावंतांकडे जी तलवार होती ती सावंतांना गोव्याच्या गोवेकरांनी गिफ्ट केली होती आणि महाराज जेव्हा सावंतांच्या भेटीला गेले तेव्हा महाराजांना ती तलवार खूप प्रचंड आवडली, तिची ठेवण, तिचं वेट, तिचा ब्लेडचा जो, कारण की महाराजांची नजर ही खूप तीक्ष्ण होती शस्त्रांच्या बाबतीत आणि ती तिथं आपल्याला बघायला मिळाली. महाराजांनी ती तलवार आवडली असं त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी त्यांना ती प्रेझेंट देण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराजांनी शस्त्राचा एक जो उत्तम गुण तिथे महाराजांनी त्यांच्या समोर मांडला की शस्त्र एकतर लढाई जिंकलं जातं किंवा ते विकत घेतलं जातं, हा जो गुण त्यांनी मांडला. तर ते सावंत त्यांनी सरळ सांगितलं आम्ही तुमच्यासोबत महाराज लढू शकत नाही, तुम्ही ते जे काय ज्या मूल्य ठरलं गेलं त्या मूल्यामध्ये ती विकत घ्या, विकत घेतली. त्याचबरोबर मराठा कट्यार, आता आपण मराठा कट्यार, मराठा कट्यार ही स्पेशल का आहे कारण की तिचा जो भाग आहे तो पूर्ण ओतीव आहे,
ओतीव असल्यामुळे ह्या कटारी मजबूत असतात आणि मराठ्यांचं हे बनवूनच त्यामुळे मराठ्यांची जी दौलत आहे शस्त्रांची त्यामुळे फेमस आहे, कारण की त्याचं बनवण्याची पद्धत खूप स्पेशल होती. दादा इथे ओतीव जो तुम्ही म्हटलात, ओतीव म्हणजे एक अखंडपणे ओतकाम करून तिथे कुठलेही म्हणजे जॉईंट मारलेलं नसतो, तीच ओतीव. ओतीव ओतीव म्हणजे ती त्यावेळी ते जे मेटल आहे त्या ते ओतून बनवले, तुम्ही आता म्हटल्यानुसार त्यांचं मराठ्यांचं ते बनवण्याची पद्धतच खूप छान होती. इथे आपण आलोय धोप, आता आपण तिथे बघितली धोप, तोच हा प्रकार धोप, परंतु ही वक्र धोप, ही वक्र धोप. आता ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं असं की ही आपल्याला सळसर मुंडे गावातून गायकवाड घराण्याच्या ह्या दोन तलवारी आहेत की त्यांच्याकडून आपण आपल्या संग्रहात दाखल केल्या. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सगळी शस्त्र काळी काळी, ऐतिहासिक असणं गरजेचं आहे, ते आहे तशीच असणं गरजेचं आहे, परंतु त्याचं मी थोडासा एक स्टेप पुढे आहे, रिस्टोर करणे खूप गरजेचं आहे, कारण की एक तर त्याची लाईफ वाढते, दुसरी गोष्ट रिस्टोर केल्यामुळे काय झालं, आमचे गुरुवारी आहेत त्यांच्याकडून आम्ही ही, ते मेटॉलॉजिस्ट असल्यामुळे त्यांना मेटलचं पूर्णपणे ज्ञान आहे, त्यांच्याकडून आम्ही ही शस्त्र साफ करून घेतली. तर ती शस्त्र साफ केल्यामुळे काय झालं, त्याच्यावरचे असणाऱ्या मार्किंग्स त्या आपल्या समोर आल्या, त्याच्यावरती हे ऑडिट तुम्ही बघू शकता, हा ऑडिट नंबर आहे, त्याच्यानंतर हे मेकर्स मार्क आहेत, याही तलवारीवरती आहेत, याही तलवारीवरती आहेत, हे मेकर्स मार्क समोर येणं गरजेचं आहे, कारण की त्याच्यावरून त्याच्या बनवणाऱ्याची ताकद, त्याच्यावरून त्याच्या असण्याची त्याची खरी ओळख पडते. मग हे जे आता तुम्ही जे दाखवले चिन्ह होते, तर ते त्याच्यावरून कळलं का म्हणजे एक्झॅक्टली हे कधीचे आहेत वगैरे? त्याचं ते मेकर्स मार्क आहेत, म्हणजे साधारणतः आपल्या बऱ्याचशा वस्तूंवरती बघायला मिळतात स्टार, आणि हा गैरसमज मला इथे दूर करावा असा वाटतो की स्टार म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोक्यात हे येतं की 100 मारल्याच्या नंतर एक स्टार, 200 मारल्याच्या नंतर दोन स्टार, परंतु तसं नाही आहे. स्टारचं वैशिष्ट्य हे आहे की त्याचे मेकर्स मार्क आहेत, म्हणजे आपण एखादा एखादी वस्तू बनवतो त्याच्यावरती त्याचा एखादा मेकर्स आपण आपला आपलं जे नाव टाकतो, तसं ते त्यावेळी त्या लोहाराचं असेल त्याचं ते मेकर्स मार्क आहेत. ओके, त्याचबरोबर पुढे आपण येतोय भाले. भाले आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे भाले तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये अगदी हत्तीवर वापरण्याचे भाले, घोड्यावरती वापरण्याचे भाले, जमिनीवरती वापरण्याचे भाले, हे वेगवेगळ्या प्रकारचे भाले, परंतु आपण इथे त्याचं वेगळे पण केलेलं नाहीये, कारण भाले हे असं शस्त्र आहे की तुम्ही कुठेही वापरा त्याचा कोणताही असा वेगळा स्पेसिफिकपणा येत नाही, त्यामुळे आपण हे एकत्रच ठेवलेले आहेत, हे आपल्याला अवेलेबल झालेले आहेत, ते आपण तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. त्याचबरोबर पुढे आपण येतोय ही सगळी छोटी शस्त्र की जी प्रत्येकाकडे असायचीच असायची, कारण की ऐनवेळी शत्रूंनी केलेल्या हमल्यात, नजरचुकीने शत्रूंनी केलेल्या हमल्यात ही शस्त्र कामी यायची. तुम्ही बघू शकता कुकरी असेल, पेशकबश असेल, त्याच्यानंतर जांभिया असेल, सुरा असेल, या अशा प्रकारची शस्त्र, हे जे शस्त्र आहे ते आपल्याला खेळतून अवेलेबल झालं आहे. या शस्त्राचं वैशिष्ट्य असं की ह्याचा वापर खोदकाम करण्यासाठी केला जायचा, परंतु वेळ आलीच तर याचा शस्त्र म्हणून वापर केला जायचा, अशी ही शस्त्र मराठ्यांची खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर दांडपट्टा, आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की आज या दांडपट्ट्याला राज्यस्तरीय राज्यशस्त्र म्हणून त्याला आज घोषित होत आहे. आजचाच दिवस आहे, आजचाच दिवस आहे, आणि आमच्यासाठी म्हणजे जे संग्रह करतात त्यांच्यासाठी ही एक मेजवानी आजच्या दिवसाची म्हणावी लागेल, आमच्यासाठी तो आशीर्वाद म्हणावा लागेल छत्रपतींचा. आपलाही संग्रह एक दांडपट्टा अवेलेबल आहे, थोडासा त्याची कंडिशन वाईट आहे, परंतु तो आमच्या गुरूंनी सांगितलेला मला आज एक वाक्य सांगावंसं वाटतं की भग्न अवस्थेतले वस्तू गतवैभवाचा आरसा ठरतात, आणि हे आपले पूर्वजांची ही देण आहे, ही आज आपले जशी आहे तशी आपल्या समोर आहे. हा कुठे अवेलेबल झाला होता? हा आपल्याला कोल्हापूरमध्ये अवेलेबल झाला, जास्त करून दांडपट्ट्याचा वापर हा कोल्हापूर साईडला जास्त वापर व्हायचा, तिथे आपल्या आपल्या एका मित्राकडून तो आपल्याला अवेलेबल झाला. आपण भाल्याचे प्रकार बघितलेत, आता हा भाला तुम्ही बघताय त्याचं हे खालचा फाळ, त्याचबरोबर हा त्याचा वरचा फाळ, हा दरबारी भाला, दरबारी असणारा सेवक हा भाला घेऊन उभा असायचा, जेणेकरून आतमधी आपल्या ज्या धन्याचं आपल्या ज्या संरक्षण व्हावं त्यासाठी तो उभा असायचा, त्यासाठी हा दरबारी भाला हे त्याचं फाळ वेळप्रसंगी ह्याने देखील लढाई खेळली जायची. त्याचबरोबर
पुढचा एक भाल्याचा प्रकार आहे की विटा. विटा हे शस्त्र असं आहे की त्याचा हा टोकाचा भाग तुम्ही बघताय, त्याचा हा गजरा, त्याची ही रस्सी आणि हा काठी. मुळात ही रस्सी हाताला गुंडाळून हे शस्त्र फेकून मारण्याचं जे शस्त्र आहे, फेकून या रस्सीच्या साह्याने परत आपल्या हाती घेतलं जायचं. याचा वापर आपल्या नरवीर शिवाकाशी त्यांनी याचा जास्त वापर केलाय. त्यामुळे तुम्ही जेव्हा पन्हाळ्यावरती गेलात तर तुम्हाला नरवीर शिवाकाशीची जेव्हा तुम्ही मूर्ती बघतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या हातात, याचा शोध हा मराठ्यांनीच लावलेला आहे ना, मराठ्यांनीच लावलेला आहे. त्यामुळे हे म्हणजे मराठ्यांची शस्त्र का जास्त आपल्याला आकर्षित करतात त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे हा विटा. हा गजरा समोरच्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी, हे टोक समोरच्याला नजरेत पडू नये याच्यासाठी हा गजराचा वापर केला जायचा. आपण दांडपट्टा तर बघितलाय, त्याचबरोबर आपण आता बघतोय कत्ती. हा एक तलवारीचा भाग आहे, ह्याचा तुम्ही बघताय हा चिमटा, याचा अखंड असा पात्याच्या पाठीवरती हा चिमटा तुम्ही बघू शकता किती लांब पर्यंत आहे. कत्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याचं जे ब्लेड असायचं, ह्याचं जे पातळ असायचं, ते इतर तलवारींच्या पात्याच्या पेक्षा खूप सटीक असायचं, खूप पातळ असायचं. त्यामुळं त्याचं ब्लेड तुटण्याचे चान्सेस जास्त असायचे लढाई करताना. परंतु त्याचा जो होणारा घाव असायचा, त्याचा तो वर्मी असायचा, समोरच्याला कळायचं देखील नाही की घाव झालाय तो. परंतु त्याचे तुटण्याचे प्रकार जास्त असायचे, त्यामुळे त्याला सपोर्टिंगला जो हा चिमटा दिला जायचा हा कत्तीला खूप प्रमाणात बघायला मिळतो, म्हणजे भक्कमपणा देण्यासाठी त्याचा उपयोग केला. पातळ पट्टी आहे का त्याला? पट्टी नाही, हा जो चिमटा आहे ना, हा जो चिमटा आहे तो अखंड इथपर्यंत जातो. असं आहे की आपण मूठ, हाच एक दुसरा प्रकार याला असा येतो, हा आवळ होत जातो ती कत्ती असते आणि हा पसराड होत जातो, वरतून गोल होतो तो खांडा होतो. खांडा शस्त्र देखील असंच असतं, फक्त त्याला वरच्या बाजून तो पसरड होत जातो. आता पुढे आपण बघतोय तेगा, मराठा तेगा. मराठा तेगा हा एक तलवारीचा भाग, परंतु ह्याचं जे पाच आहे ते खूप रुंद आहे, त्याचा जो वक्रपणा आहे तो खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. हे जमिनीवर लढाईसाठी वापरणारं जे शस्त्र आहे ते खूप थोडस इतर वस्तूंपेक्षा थोडस हेवी असल्यामुळे त्याचा वापर अगदी जो दणकट मावळा असेल त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आपल्याला मुठींच्यातले पण बदल तुम्हाला बघायला मिळतील. ही आपल्याला म्हणजे माझ्या संग्रहासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे ही प्रतापगडावरून आपल्याला अजितदादा सावंत यांच्याकडून आपल्याला ही तलवार आपल्याला आलेली आहे, त्यामुळं आपण त्याचं आहे असं जतन केलेलं आहे. माझ्या आयुष्यात आलेलं पहिलं शस्त्र, पहिली तलवार आपल्या धामणन गावामधून, हे तुम्ही बघू शकता झोप. हे आमचे मित्र, माझे वर्गमित्र तुषार सुतार यांनी त्यांच्या घरी, म्हणजे ही सांगण्यासारखी आज बाब वाईट अशी म्हणता येईल, की त्यांनी एका भंगारवाल्याकडून 100 रुपयात घेतलेली ही तलवार. म्हणजे ज्यांच्या ज्यांनी ही तलवार दिली असेल त्यांनी त्यांचं वैभव दिल्यासारखं त्या दिवशी आपण म्हणू शकतो आज. कारण की आज ह्या 100 रुपयाच्या किमतीला त्यांच्या पूर्वजांनी किती पराक्रम केले असतील ते आपण न बोललेलंच बरं. परंतु माझं भाग्य, माझ्यावरती असणारा छत्रपतींचा आशीर्वाद, त्यामुळे ही आपल्या संग्रही दाखल झाली. दादा जेव्हा तुम्ही बोललात ना की हे भंगारातून जमा केले, माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. कारण की आजकाल आपल्याकडे पेटारत बऱ्याचशा गोष्टी असतात, पण त्या फक्त त्या भंगारवाल्याला देण्यासाठीच असतात, त्याचं ऐतिहासिक महत्वच माहिती नसतं. त्या गोष्टी याच्या पुढे जाऊ नये यासाठी हा केलेला खटाटोप म्हणजे कोकण दौलत प्रतिष्ठान. त्याचबरोबर आज आता आपण दुसरी वस्तू बघतोय, सेम धोप, परंतु हिची उंची तिच्यापेक्षा खूप जास्त आहे. ही 50 इंच लांब आहे आणि खूप सतीक आहे. ही सरसगडाच्या पायथ्याशी, म्हणजे पेनला बल्लाळेश्वर मंदिराच्या जवळ जो सरसगड आहे त्याच्या पायथ्याशी मिळालेली, मोरे घराण्यांना त्यांच्या पूर्वजांना मिळालेली ही तलवार, साधारणतः 4 पिढ्या तरी त्यांच्या देवारात ही होती. तिची कंडिशन तुम्ही बघू शकता. आणि आम्ही वारीच्या निमित्ताने आमचे जे गुरुवर आहेत त्यांच्याकडून ही आम्हाला आलेली भेट आहे. म्हणजे त्यांच्याकडे एक कटार होती, तिच्या प्रेमात होतो मी, तर त्यांनी ही दिली. म्हणजे आम्हाला, म्हणजे मी मागितला गुलाबजाम, मला बासुंदी मिळाल्यासारखा आनंद मी तो न व्यक्त करण्यासारखा आज.
तर ही अशी ही दोन आमचे अमृतदादा मोरे आहेत त्यांच्याकडून ही आम्हाला मिळालेली ही दोन. आणखी एक दुसरी गोष्ट विचारायची होती दादा की बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलं आहे की ज्या मराठ्यांच्या तलवारी होत्या कारण की मराठे उंचीने ठेंगणे होते त्याच्यामुळे जे पठाणी लोक होते किंवा जे मुघल होते आदिलशाहीचे लोक होते ते उंच होते तर त्यांना मारण्यासाठी आपल्याकडे खूप उंच अशा तलवारी नंतर बनवल्या गेल्या. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही जमिनीवरती लढताय तुम्ही जमिनीवरती लढताय तर तुमच्या उंचीनुसार तुमच्या वेटनुसार ती तलवार बनवली जायची. त्याचबरोबर ह्या ज्या धोपा आहेत ह्या घोड्यावरती वापरणारा जास्त करून ते शस्त्र आहे त्याच्यामुळे ते त्या प्रकारे बनवले जायचं. याचं वेट कमीत कमी प्रमाणात करण्यासाठी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मुठींचा कारखाना तयार केला आणि ब्लेड आहेत हे बाहेरून मागवले. ते तुम्हाला बघायचं असेल तर आपण हे पुढे येऊ शकतो. हा धोपेचा एक प्रकार चिमटा तुम्ही बघू शकता. इथे चिमट्यात फरक आहे. तिथे आपण बघितला सरळ चिमटा होता हा आपल्याला क्रॉस चिमटा आहे. परंतु ह्याचा जे पात आहे या दोन्ही तलवारींचा हे इंडियन नाहीये. त्या ब्लेडचं त्या पात्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे खूप हलकं असतं आणि याचं जे पोलाद आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं असतं त्यामुळे हलकेपणाला हे खूप चांगलं. मग महाराजांना जेव्हा ह्या गोष्टीचं माहिती मिळाली त्याच्यानंतर महाराजांनी पाती ही बाहेर देशातून मागवली. अगदी दमास्कस वगैरे ह्या सगळ्या ज्या आहेत सगळे हे ब्लेड आहेत त्यामुळे हे असं आपल्याला बघायला. आता तुम्हाला बऱ्याच जणांना आज सकाळपासून मी बघतोय सर्वांना असं वाटतं हे ह्या आत्ताच्या काळातलं हे शस्त्र आहे साधारणतः. परंतु तसं नाहीये. हे ज्या प्रकारे रिस्टोर झालंय त्या प्रकारे आपल्याला असं वाटतं की हे आत्ताच आहे परंतु हे त्या काळचं आहे. तर पॅनलला असल्यामुळे तुम्हाला हे असं नाहीतर मी तुमच्या हातात तुमच्याच वेट बघण्यासाठी दिली असते. म्हणजे महाराजांकडे ज्या बाहेरच्या देशातल्या तलवारी होत्या त्याच्यामध्ये जगदंबा आणि मला वाटतं भवानी ह्या दोन त्या तलवारी होत्या. बरोबर बरोबर. तर जिनिवा कंपनीचा जे ब्लेड वापरले जायचे जिनिवा कंपनीचा तर त्याही ब्लेड आपल्याकडे भारतामध्ये जास्त त्याचा वापर केला गेला जिनिवा कंपनीच्या ब्लेडचा. आताही तेवढंच धारदार आहे का सर ते? होय आजही तेवढंच धारदार आहे परंतु आपण हे रिस्टोर केल्यामुळे ते त्याला त्या प्रकारची धार आलेली नाही. तर त्याचे कंडिशन खूप वाईट असते जेव्हा ते आमच्या समोर येतात त्याची कंडिशन खूप वाईट असते. परंतु हे रिस्टोर करणं का गरजेचं आहे कारण की ह्याला आता फक्त तेल लावायचं फक्त ऑइल लावायचं आणि पुढे त्याचं कार्य आज त्या जगाय समजा ती 300 वर्ष जगले तर ती पुढे 600 वर्ष कशी जगेल हे समजा प्रयत्न आहे. आता आपण बघतोय तोफगोळे. आता हे तोफगोळे आपण बघतोय हे दगडी तोफगोळे आहेत. हाही दगडी तोफगोळा आहे हा लोखंडी तोफगोळा आहे हा कुल्फी तोफगोळा आहे. आपल्याला हे तोफगोळे प्रतापगडावरून आपल्याला आपल्या संग्रही भेट आलेली आहे. म्हणजे आपला संग्रह बघता योगायोगाने आम्ही उतेकर तिथेही उतेकर आहेत ते अशी ओळख निघाल्याच्या नंतर मग ते बोलाबोलीच्याच ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाही त्या गोष्टीचे आवड आहे. मग त्यांनी त्यांची आठवण म्हणून आम्हाला हे तोफ दगडी तोफगोळे भेट दिले. महाराजांचा आशीर्वाद गेली 4 ते 5 वर्ष आम्ही 31 डिसेंबर जागता पहारा मोहीम रसाळगडावरती करतोय. तर या वर्षी आम्हाला 1 जानेवारी 2024 ची भेट आम्हाला रसाळगडावरून हा लोखंडी तोफगोळा मिळाला. कार्यक्रम केला तेव्हा काय त्या नवीन तोफा बसवण्याचा त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाला. त्याचबरोबर हा विशाळगडावरून आपल्याला मिळालेला हा दगडी तोफगोळा आणि हा वासोटा किल्ल्यावरून मिळालेला हा आपल्याला कुल्फी तोफगोळा ह्या तोफगोळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचा माप अगदी आपल्या कलिंगड सारखा आहे आणि याचा हा होल असण्याचं कारण असं आहे की आतमध्ये याच्यामध्ये दारूड भरली जायची आणि हा दरवाजे आणि मोठे बुरुज फोडण्यासाठी हा कामी यायचा. बऱ्याचशा संग्राहकांकडे आपल्याला याचे तुकडे बघायला मिळतात. आपलं भाग्य मोठं आहे. मी त्यांचा ऋणी समजतो की आपल्याला अखंड तो अवेलेबल झाला. तर हे शस्त्र आपण बघतोय अंकुश. अंकुश हे शस्त्र असं आहे की अवाढ हवे एवढा भला मोठा हत्ती हा एवढ्याशा शस्त्राने कंट्रोल व्हायचा त्यावेळी. आजही तेच आहे. हत्तीवरती बसणारा जो माहूद असतो त्याच्या हातामध्ये असणारं हे शस्त्र आहे. हत्तीला कंट्रोल करण्याचं हे शस्त्र टोचतात ना त्याला ते त्याच्या मस्तकामध्ये. त्याचबरोबर आता आपण आलो ढाल. तुम्ही बघू शकता पुरातन ढाल आपल्याला गेंड्याच्या कातडीची ढाल. आपल्याला आता गेंडा बघायला भेटत नाही ढाल बघायला मिळाली हेच आपलं भाग्य म्हणायचं कारण की ढाली एवढ्या प्रमाणात एवढ्या जास्त काळ चांबड टिकत नाही. पण हे अजूनपर्यंत आले जशी आम्हाला अवेलेबल झाली तशी आम्ही समोर ठेवली. आता बघू शकतो आपण कोयते.
आता आपल्या प्रत्येकाच्या घरी कोकणात प्रत्येकाच्या घरी कोयता ज्याच्या घरी नाही तो कोकणी म्हणता येणार नाही. मी तर असं म्हणतो प्रत्येकाच्या घरी कोयते, परंतु त्या काळी असणारे कोयते ह्याच्यात फरक आहे. आपण ते फरक समोर ठेवले, मोठी मध्ये असणारे फरक, आत्ताच्या मोठी तेव्हाच्या मोठी मध्ये असणारे फरक समोर ठेवले. त्याचबरोबर आपण मराठ्यांचं तलवार बघू शकतो, ही हाताळण्यासाठी आपण ठेवलेली आहे. याच्यावरती असणारे मार्किंग आपण बघू शकतो, हे मेकर्स मार्क, याच्या मोठीचा भाग बघू शकतो आपण, पर्जेचा भाग बघू शकतो. आता आपण सिंगल परजवाल्या बघितल्या, डबल परजवाल्या जास्त संरक्षणासाठी जास्त. हा देखणं शस्त्र, अच्छा देखणं शस्त्र, पण अगदी देखणं कसं होईल हे प्रत्येकाचं तो एक शैली असायची बनवणाऱ्याची. त्याचबरोबर आपण आलो मुघल तलवार. मुघल तलवारीचा वेगळेपणा तुम्हाला बघूनच जाणवतोय, त्यामुळे मला वेगळं काय सांगण्याची गरज नाही. त्याचा त्याचं परज असेल, त्याचा खालचा गज असेल, त्यानंतर त्याचा हे त्याचा चिमटा वेगळी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मुठीच्या बनावटीत बनावटीतच वेगळेपण आहे. झोप आपण आपली रेग्युलरच झोप आहे, वक्र झोप. इथे आपण क्रॉस चिमटा बघितली, इथे आपण सरळ चिमटा, ते आपल्याला जशा अवेलेबल झाल्या तशा आपण समोर ठेवलेल्या. त्याचबरोबर आता आपण आलोय कुराड. कुराड म्हटलं की आपल्या नजरेसमोर आता आत्ताचे कुराडे येतात, परंतु ह्या त्या वेळच्या ज्या कुराडे आहेत, ही जी कुराड आहे हिला आपण मिशी कुराड म्हणतो. आत्ताच्या वेळी त्यावेळी वेगळा शब्द असेल, मिशी कुराड आपण म्हणतो, जेणेकरून मिशीचा आकडा असल्यामुळे तिला मिशी कुराड म्हणतो. अंतरवक्र पण तिला कुराड म्हटलं जातं. या कुराडीचा वापर बळीसाठी जास्त केला जातो. त्यावेळी जे बळीची प्रथा असायची, बळी दिले जायचे गडावरती काही हे ना, तर त्या बळीसाठी वापर केला जायचा. शत्रू देखील कधी कधी यजन मारला जायचा, असं काय नाही की बळीसाठी वापर केला जायचा. शत्रू जरी समोर आला तरी यजन याचा वापर केला जायचा. हे आत्ताच्या आपल्या कुराड. त्याचबरोबर ही छोटी कुराड जी अशी आहे हिला आपण फरशी म्हणू शकतो, फरशी. तर ही फरशी अशी आहे की ह्या बाजूला जे असणारं टोक आहे ते त्यावेळी असणारे शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट, त्यावेळेचं जे हेल्मेट आहे ते फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा. आणि यावेळी ह्याचा वापर शेतकरी मोस्ट ऑफ आपले बाकीच्या कामांसाठी आणि गर्दीच्या वेळी याचा शस्त्र म्हणून वापर केला जायचा. तर पुढे आपण आलो चिमटा कट्यार. कट्यारींचे आपण आता भाग बघितले, तिकडे आपण ओतीव कट्यार बघितली, मग अशी आपण ओतीव कट्यार बघितले, आता आपण चिमटा कट्यार बघतोय. तर हे चिमटा कट्यार तुमच्या लक्षात येत असेल की पातळ वेगळं दिसते यामध्ये. ह्या कट्यारीचं वैशिष्ट्यच असं होतं की जेव्हा लढाई व्हायची, जेव्हा ह्या कट्यारींना मार लागायचा, ब्लेड तुटायचे, त्यावेळी ह्या कट्यारींचे ब्लेड तुटल्याच्या नंतर ह्या कट्यारी पुन्हा वापरात यायच्या, फक्त ह्याचे रिपीट काढल्याच्या नंतर हे पातळ काढलं जायचं, त्या ठिकाणी दुसरं पातळ टाकलं जायचं, कट्यार पुन्हा जशीच्या तशी. तसं मराठ्यांच्या ज्या ओतीव कट्यारी होत्या त्या वापरता येत नव्हत्या परत, त्या एकदा मोडल्या की मोडल्या, कारण की तेव्हा काय वेल्डिंग मशीन नव्हत्या. तो आता आपण आलोय गुप्ती आणि संगिणी. गुप्तींचे प्रकार तुम्ही बघू शकता आहे, एकाला फक्त आपल्याला कवर अवेलेबल झाला आहे ना, ह्यांच्या कवर एवढा वेळ राहिल्या नाही. हे जे गुप्ती बोलते ते म्हणजे छुपशास्त्र म्हणून वापरलं जातं, जे गुप्त ते गुप्ती असं आहे ते. हे संगीन, संगीन म्हणजे त्यावेळी ज्या बंदुका असायच्या, मोस्ट ऑफ दारू भरून बंदुका वापरल्या जायचा, त्यांच्या खाली म्हणजे आता आपले पोलीस दादा पण आहेत, त्यांनाही बंद त्यांना संगीन तर सांगण्याची गरजच नाही. संगीन बंदुकीच्या खालच्या बाजूला भाल्यासारखं फाळ असं पुढे असायचं. बंदुकीची दारू संपली की हिचा वापर भाल्या म्हणजे भोसकण्यासाठी केला जायचा. काठीत ठेवलं जायचं, काठी असायची. गुप्त म्हणजे कोण काठी वापर करायचा, कोण हातातली छडी म्हणून वापर करायचा, असंही शस्त्र. बराच मराठी पिक्चर मध्ये ते बघितलेलं आहे. आता आपण हे बघू शकतो, एक गडांची लॉक, गडांची लॉक बघू शकतो आपण. त्या काही गडांना असणारे लॉक हे अशा प्रकारचे असायचे. ही त्याची चावी, ही चावी आपल्याला ह्या पाठच्या बाजूने टाकून हा लॉक इथं पुढून निघतो. त्यानंतर तो जेव्हा लॉक करू आपण तेव्हा ती चावी निघते, अशी ही सिस्टीम त्यावेळी त्यांनी जो केलेला हे आहे तो आपल्या समोर आहे. त्यानंतर हा एक सूर्याचा प्रकार आहे, पेश कबज. त्याच्यानंतर विजयनगर कट्यार. कट्यारी तुम्ही आता आपण मराठ्यांच्या साध्या कट्यारी बघितल्या, पोतीव कट्यारी, मराठ्यांच्या चिमटा कट्यारी बघितल्या. विजयनगर जे साम्राज्य होतं त्याची ही विजयनगर कट्यार ही त्याच्या नावानेच फेमस आहे, कारण की तिची बनावट तुम्ही बघू शकता किती स्पेशल आहे. त्यानंतर खाली आपण बघतोय बिछवा.
बिचवा हे शस्त्र म्हणजे आता आजकालच्या पिढीला सांगण्याची गरज नाही. जेव्हापासून अफजल खान फाडला जातो तेव्हा बिचवाचं नाव निघतं. आणि मोस्ट ऑफ सगळ्यांना भले तो बिचवा कसा असतो माहित नसलं तरी हा बिचवा बघायला मिळतोय. आणि हे शस्त्र आपल्याला अवेलेबल झालंय की मोस्ट ऑफ आपल्या सगळ्या ठिकाणी सिंगल पात्याचा बिचवा बघायला मिळतो. आपल्याकडे डबल पात्याचा बिचवा बघायला मिळालाय. हा आपल्या घराण्याचा स्वतःचा एकमेव शस्त्र आहे आपल्या घराण्याचं. आणि हे आपले अडकित्ते अडकित्त्यांचे प्रकार तुम्ही बघताय त्यावेळी सुपारी फोडण्यासाठी हे वापरले जायचे. असा हा सगळा संग्रह असा हा सगळी ही दौलत तुमच्या समोर आहे कोकणातली. सुंदर आहे, सुंदर माहिती सांगितली. मला बऱ्याचशा अनोळखी गोष्टी कळल्या. दादा जर तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल, जर कोणाला असं शास्त्रांचं प्रदर्शन भरवायचं असेल तर म्हणजे कसं काय साधतंय? शास्त्रांचं प्रदर्शन आपल्याला जर भरवायचं असेल आपल्या गावातल्या लोकांना, आपल्या गावातल्या जनतेला, तर या कोकण दौलतीची जर माहिती मिळवून द्यायची असेल त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 90 28 66 86 70 तुम्हाला लिंकमध्ये मेन्शन करतीलच. त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही आमची दौलत तुमच्यासाठी पेश करायला केव्हाही हजर आहोत. धन्यवाद.